राज्यातील सर्व पशुधन सध्या लंपी आजाराने संकटात सापडले. या आजाराचा फैलाव वेगाने होत आहे, तसेच अनेक ठिकाणी घोणस अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. हा रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य पावले उचलली पाहिजेत. यासाठी मिरज पंचायत समितीमध्ये नियंत्रण कक्षाची स्थापना करावी अशी मागणी मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रमभाऊ पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अप्पासो सरगर यांच्याकडे केली आहे. तसेच मिरज तालुक्यातील पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, बांधकाम आदी विभागात रिक्त असलेली पदे भरावीत अशी मागणी सुद्धा या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यावेळी काकासाहेब धामणे, नंदू कोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रातील पशुधन लंपी या गंभीर आजाराने धोक्यात आले. याची तीव्रता सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे आपल्या या आजाराचा फैलाव वेगाने होत असल्याने मिरज तालुक्यातील मिरज पंचायत समिती येथे या ठिकाणी या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी नियंत्रण कक्ष मिरज पंचायत समिती स्थापन करावा. तसेच शेतकऱ्यांच्या ऊस, गवत व इतर पिकावर असणारी घोणसाळी याचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मिरज पंचायत समितीमध्ये या दोन्ही आजाराचा प्रादुर्भाव मिरज तालुक्यात वाढू नये यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावा अशी मागणी माननीय गटविकास अधिकारी मिरज पंचायत समिती यांच्याकडे केलेली आहे. त्याचबरोबर या पशुधनाच्या बाबतीत झाले तर पशुवैद्यकीय अधिकारी, महसूल, आरोग्य तसेच बरीच मिरज तालुक्यातील पदे रिक्त आहेत. त्यामुळं या जागा भरल्याशिवाय या मिरज तालुक्याचा विकास गतिमान होणार नाही. कामं नागरिकांची खोळंबत आहे. त्यामुळं जास्तीत जास्त लक्ष घालून या बाबीचं लक्ष वेधण्यासाठी माननीय आमदार सुरेशभाऊ काडे, खासदार संजय पाटील व आमदार सुधीरदादा गाडगे यांच्याकडे आम्ही या रिक्त जागा व या लंपी व घोणसाळीचा प्रादुर्भाव होण्यासाठी उपाययोजना करावी अशी आम्ही मिरज पंचायत समितीचे माजी सभापती काकासाहेब धामणे व आमचे दुसरे सहकारी नंदकुमार कोरे यांच्या समवेत केली आहे.